नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रायश एजू मध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा 2021 साठी आमचे काही मराठीचे सराव प्रश्न संच आहे, जे आम्ही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सोडवून दाखवणार आहोत। नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या सराव प्रश्नांचा उपयोग होणार आहे, पण हे जे सगळे सराव प्रश्न संच आहेत किंवा जेही शिष्यवृत्तीचे जे काही आमचे व्हिडिओ आहेत, ते आम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि वेबसाईट ची लिंक जी आहे ती आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत, तेव्हा कृपया आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुमचे जेही व्हिडिओज बघायचे राहिलेले असतील ते सगळे व्हिडिओ परत नव्याने बघा। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। आणि इथे पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी स्वीकारदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलेलं आहे कोणते नाही, आणि ते आहे पर्याय क्रमांक 2 भले, बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी अकारांत शब्द कोणता? आता यामध्ये अकारांत शब्द कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे पाऊस, बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी समानार्थी शब्दांची नसलेली जोडी ओळखा। बघा आपल्याला असे ट्विस्ट करणारे प्रश्न सुद्धा कधी कधी विचारले जाऊ शकतात की समानार्थी शब्दांची जोडी नाहीये, मग यातला कुठला पर्याय आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 4 साम्य आणि भेद, बरोबर आहे। तर पुढचं काय, पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा। मैदानावर मुले खेळत होती, मुलेंच्या खाली अधोरेखित केलेला आहे आणि मुले या शब्दांमध्ये आपल्याला या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे, तर ते कोणतं आहे? तर ते आहे नपुसकलिंग। पुढचं आहे, वचन प्रकारानुसार विसंगत पर्याय ओळखा। आता वचन प्रकारानुसार जो विसंगत असेल, म्हणजे जो त्या ग्रुपमध्ये नाही आहे, असा कुठला पर्याय आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 2 मन, बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शब्द समूहाबद्दल योग्य पर्याय निवडा। लग्नासाठी जमलेले लोक, आता हे आपल्याला माहिती आहे की जेही लग्नासाठी जमतात त्यांना आपण काय म्हणतो, तर ते असतात वराडी मंडळी। म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 जे आहे वराड, तो योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले, या वाक्याचा योग्य काळ ओळखा। आता ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले हा कोणता काळ आहे? तर तो आहे भूतकाळ। पुढचा प्रश्न आहे, परवा किती कडक ऊन पडले होते, या वाक्याच्या शेवटी येणारे विराम चिन्ह कोणते? आता परवा किती कडक ऊन पडले होते, म्हणजेच इथे आपल्याला कुठला योग्य उत्तर येणार आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 3 उद्गार चिन्ह। इथे आपल्याला उद्गार चिन्ह अशा प्रकारचं चिन्ह इथे यायला हवं होतं, बरोबर आहे। पुढचा आहे, सावळा वर्ण असलेल्या रामूने मराठीतील सर्व वर्ण क्रमाने सांगितले, या वाक्यातील दुसऱ्या वर्ण या शब्दाचा अर्थ कोणता? पहिला वर्ण जो आहे सावळा वर्ण आपल्याला सांगितलाय, म्हणजे काय? तर सावळ्या रंगाच्या रामूने। आणि मराठीतील सर्व वर्ण म्हणजे वर्ण हे मराठीमधले कुठले वर्ण असतात? तर ते असतात मूळ ध्वनी। त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे। इथे 1 आणि 2 असे दोन वर्ण आले होते, त्यामुळे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं की दुसऱ्या वर्णाचा अर्थ काय आहे, बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा पर्याय निवडा। आता यामध्ये बालकवी, कुसुमाग्रज, गुरुदेव आणि केशव कुमार, तर यामध्ये जो गटात न बसणारा पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 केशव कुमार। पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेत र किती प्रकारे जोडला जातो? आता विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं आहे की मराठी भाषेमध्ये र किती प्रकारे जोडला जातो। एक पहिला जो आहे तो म्हणजे उभी रेघ असलेल्या व्यंजनास र जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरकी रेघ देतात, म्हणजेच उदाहरणार्थ काय? तर भ्रम, बरोबर आहे, भ्रम असू शकतो। त्यानंतर ग्रहण असेल, बरोबर आहे। त्यानंतर दुसरा आहे, उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात, म्हणजेच काय? तर ड्रायव्हर, हा एक त्याचं उदाहरण आहे। शिवाय आपण म्हणू शकतो की राष्ट्र, ठीक आहे।
हे झाले दोन प्रकार. तिसरा प्रकार आहे र या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर सामान्यतः आपण ह किंवा य जोडावायचा असल्यास र ऐवजी चंद्रकोरीचे चिन्ह हे चिन्ह वापरतात. म्हणजेच उदाहरणार्थ जसं की आता आपण बघितलं की वऱ्हाड बरोबर आहे, त्यानंतर आपल्याला येऊ शकतं एक म्हणजे दुसऱ्या, ठीक आहे. आणि जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे र या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावर एक रेफ म्हणजे काय रफार काढतात. म्हणजेच कुठला तर यासाठी उदाहरण आहे की सूर्य बरोबर आहे, त्यानंतर गर्व, हे सगळे त्याचे उदाहरण आहेत. म्हणजेच काय तर र हा चार प्रकारे जोडला जाऊ शकतो, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक चार जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे गीत रहस्य कोणी लिहिले आहे. गीत रहस्य कोणी लिहिले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते आहेत लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहे बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेत की हे प्रश्न आम्ही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेले आहेत आणि तुमचे जेही कन्सेप्ट अजूनपर्यंत क्लिअर झालेले नसतील ते ह्या प्रश्न संचाने नक्कीच क्लिअर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.